पुणे लाईव्ह न्यूज. खेड तालुक्यात सोमवारी 21 जून 2021 रोजी रुग्णसंख्या पुन्हा निचांकी झाली असून 15 गावे आणि 3 पालिकांमध्ये 27 रुग्ण मिळाले आहेत, तर 2 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याचं आजच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. नाणेकरवाडी येथील 43 वर्षीय पुरुषाचा आदित्य बिर्ला हॉस्पिटल या ठिकाणी मृत्यू झाला आहे. राजगुरुनगर येथील 56 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी मृत्यू झाला आहे. सोमवारी 21 जून रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 29,409 झाला आहे. यापैकी 28,464 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात 24 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 510 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 2 मृत्यूने 435 इतका झाला आहे. 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 28 रुग्ण, चाकणमध्ये 6 रुग्ण, राजगुरुनगरमध्ये 3 रुग्ण असे एकूण 27 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: कडाचीवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, खालुंब्रे या ठिकाणी 1 रुग्ण, खराबवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, किवळे या ठिकाणी 1 रुग्ण, मरकळ या ठिकाणी 1 रुग्ण, मेदनकरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, मोई या ठिकाणी 1 रुग्ण, निघोजे या ठिकाणी 2 रुग्ण, पाईट या ठिकाणी 1 रुग्ण, राक्षेवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, सायगाव या ठिकाणी 1 रुग्ण, वेताळे या ठिकाणी 2 रुग्ण, येलवाडी या ठिकाणी 2 रुग्ण असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत. खेड प्रशासनाने चाकणमध्ये 6 रुग्ण मिळाल्याचं सांगितलं असून चाकण पालिका प्रशासनाने मात्र 3 रुग्ण मिळाल्याचं सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.